नमस्कार, मी रश्मी शंखनाद। न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। गडचिरोली जिल्ह्यात आजपासून शालेय सत्र सुरू झाले। एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतील जड वाहतुकीमुळे आष्टी आलापल्ली महामार्गाची दुरावस्था झाली। या महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस पूर्णतः बंद करण्यात आल्यात, त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सायकलस्वार विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरता देशाच्या राष्ट्रपती महोदय जिल्ह्यात येत आहे। या दौऱ्याकरता राज्य शासन आणि प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त गावकरी विद्यार्थी आणि अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीनं सुभाषनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलन उग्र होत असल्याचं पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सोमवारपासून नियमित बससेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलंय। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार। वीस वर्षाचे अस्तित्व, दोन विद्यापीठे, 23 शैक्षणिक संस्था, देव करत आहे 137 विविध अभ्यासक्रमे। राय सोने ग्रुप, अ विजन बियॉन्ड।